सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींनी कोण्या शिष्याला त्या गावचा मठ दिला। एका गावामध्ये संन्यासी राहत होता, त्यांना दोन शिष्य होते, तर त्या दोन शिष्यापैकी स्वामींनी कोणाला तो मठ दिला गुरु वारल्यानंतर। आणि त्याचप्रमाणे स्वामींची भिक्षा कुठे सांगते, स्वामी कुठे शीत बेचत बसतात। झाडी प्रदेशामध्ये एका राजाची आणि स्वामींची भेट कशी झाली, आणि अळजपूरला स्वामी अंबिनाथाचं जे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, तिथे स्वामी दररोज विडा वाहायचे, तर कसे जायचे, कसा विडा वाहायचे तेही आपण पाहणार आहोत। तर असे एकंदरीत आपण 2 ते 4 लीळा आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। आणि त्याचप्रमाणे चुने जाती निरोपण ही जी लीळा आहे, स्वामींनी चुन्याच्या जाती कशा असतात वेगळ्या वेगळ्या याचं निरूपण केलं, हेही आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ मोठा होणार आहे आणि त्यामुळे मध्येच सोडून जाऊ नका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर स्वामींच्या लीळा ऐकायला मिळणार आहेत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलमध्ये। व्हिडिओ तुम्हाला दररोजच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे व्हिडिओला आता लाईक करा लगेच। आणि नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या नवीन दर्शकांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करावं आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर चला तर जास्त उशीर न करता आपल्या या आजच्या सत्राला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला एक नवीन काम सांगणार आहे, तर ते काम आहे तुम्हाला मी एक लाईव्ह टार्गेट सेट करून देणार आहे। तुम्हाला आज किंवा उद्या 1-2-3 दिवसामध्ये हे टार्गेट पूर्ण करायचं आहे। टार्गेट आहे तुमचं 300 लाईक्स आले पाहिजे आपल्या व्हिडिओवर या, तर हे काम तुम्हाला करायचं आहे। बाकी पोती सांगण्याचं काम मी करणार आहे, तर काम आपल्या लक्षात असू द्या। तुम्हाला 300 लाईक्स द्यायचे आहेत या व्हिडिओला। तर आजच्या या सत्राला सुरुवात करूया। दंडवत हो लीळाचरित्र पूर्वार्ध 72, 73, 74 आणि 75, आणि जर जमलंच तर 76वी लीळा पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जमलंच तर म्हणजे वेळेअभावी म्हणत आहे मी, तसं तर मी चरित्र सांगणारच आहे, परंतु जर 1 तासाच्या वर व्हिडिओ गेला तर कदाचित मी ती लीळा घेणार नाही, आणि जर 1 तासामध्ये सर्व लीळा बसत असतील तर नक्कीच मी या सर्व लीळा आजच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगणार आहे। खूपच तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा या लीळा होणार आहेत, स्वामींच्या या चरित्रामधून नवनवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मध्ये सोडून जाऊ नका। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 72, पराजित मठपती प्रतिष्ठा। एक मठपती होता, तो पराजित झाला आणि तरी पण स्वामींनी त्यांची प्रतिष्ठा करून दिली। तो जो मठ ते चर्चेमध्ये हरले होते तो मठ परत स्वामी त्या शिष्याला प्राप्त करून देतात। मढी एक संन्यासी होते, तयांचे दोघ शिष्य एका मढामध्ये। एक संन्यासी राहायचे आणि त्यांचे दोन शिष्य होते। एकूत यांची सेवा शुश्रूका करी, एक पढण्याचा अभ्यास करी। एक संन्यासीचा शिष्य जो होता तो त्या संन्यासाची सेवा शुश्रूषा सर्व करायचा, आणि एक अभ्यासासाठी होता राहिलेला कुठेतरी बाहेर। बहुता एका दिवसा ते संन्यासी सरले, बरेच दिवसानंतर तब्येत तर बरी नव्हतीच त्या संन्याशांची, आणि काही दिवसानंतर ते संन्यासी सरले आणि त्या दोघही शिष्यांचं भांडण लागलं। एकू म्हणे हा मढू पुस्तके माझी, येरू म्हणे जयासी पुस्तके वासिती तयाचा मढू पुस्तके। एक शिष्य म्हणायचा हे मढ पुस्तक माझी आहेत, आणि दुसरा शिष्य म्हणायचा की हे मढ पुस्तक त्याची आहेत ज्याला ते पुस्तक वाचता येतील। ऐसा सभा केली, अशा प्रकारे सभा केली।
सभे पुढा सांगितले, सभा म्हणितले, सभेच्या पुढे सांगण्यात आलं की आमचा वाद चालू आहे, आमचा वाद मिटवावा. आणि सभा म्हणते, जयाशी पुस्तके वाचती तयाचा मढू हो. ज्यांना पुस्तक वाचता येतील त्यांचाच हा मढ होणार. कारण ज्याला काही अभ्यास झालेला आहे ज्याचा, तोच व्यक्ती आम्हाला मार्गदर्शक ठरू शकते. आणि म्हणून ज्याला पुस्तके वाचता येतील त्याचाच हा मढ आहे. म्हणून पुस्तके आणली जे पडो नेणती तयाचा हाती दिधली तम तयासी न वचती. मग पुस्तक आणले म्हणजेच जे काही मठातील ग्रंथ होते ते ग्रंथ आणले. आणि ज्यांना वाचता येत नव्हतं, ज्यांनी आयुष्यभर गुरुची सेवाच केली, गुरुला सोडून कधी दूर गेलाच नाही, त्या शिष्याच्या हातामध्ये पुस्तकं देण्यात आली. आणि साहजिकच आहे, तो शिष्य कधी बाहेर कुठे गेलाच नाही कोण्या गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी, त्यामुळे त्याला ते वाचता आली नाही. मग येराचा हाती दिधली, आणि मग तीच पुस्तके दुसऱ्याच्या हातामध्ये देण्यात आली. तया वाचली, त्याने ते पुस्तकं वाचली. ए तुले नी मढू पुस्तके तयासी दिधली येर दवडिले. आणि एवढ्याने ते सर्व मढ पुस्तकं जे होते ते त्या शिष्याला देण्यात आली ज्याला ते पुस्तकं वाचता आली. येर दवडिले, येर म्हणजे जो दुसरा शिष्य होता ज्याने आयुष्यभर गुरुची सेवा केली, इथपर्यंत की बिमार पडले, अतिशय अशक्त झाले, त्यावेळेसही गुरुची सेवा केली आणि सर्व मरेपर्यंतची सेवा ज्याने केली, अशा त्या शिष्याला मठाच्या बाहेर हकलण्यात आलं. आणि ज्याला पुस्तकं वाचता आली, जो गुरुपासून दूर होता, त्याने कधी सेवा केली नाही, अशा शिष्याला ते मठ देण्यात आला. त्या गावासी गोसावी बीजे केले, त्या गावामध्ये स्वामीही गेले. वृक्षातळी गोसावी आसन झाले, एका झाडाखाली स्वामी जाऊन बसले. तेथ आले, आणि तेव्हा तो जो शिष्य होता ज्याला मठातून काढून दिलेला आहे तो शिष्य स्वामींपाशी आलेला आहे. दंडवत केले श्रीचरणा लागले, त्याने स्वामींना त्याने स्वामींना दंडवत केला, श्रीचरणाला लागला, पाया पडला. आणि मग सांग लागले, आणि मग तो शिष्य सांगायला लागला. जे काही प्रकरण घडलं पूर्वी, मी गुरूंची सेवा केली, नंतर गुरु सरल्यानंतर माझ्या दुसऱ्या गुरुभावाने मला तिथून हाकलून दिलं पुस्तकं वाचण्याची. त्याने तिथे एक परीक्षा ठेवली, त्यामध्ये मी अनुत्तीर्ण झालो आणि मला तिथून काढण्यात आलं. हे सर्व पूर्ववृत्तांत जो होता हा पूर्ववृत्तांत त्या शिष्याने स्वामींना सांगितलेला आहे. तुझे स्थळ जिथे असे मा, स्वामी म्हणतात अरे तुझीच बाजू भक्कम आहे, तू जिंकला पाहिजे, तुझाच खरं पाहायला गेलं तर अधिकार आहे त्या मठावर. आणि तुझे स्थळ जे आहे ती जिथे असे मा, तू चर्चा करू शकतोस, तुझ्यामध्ये ती पात्रता आहे, तेवढी ताकद तुझ्यामध्ये आहे, तू पोथी वाचू शकशील. तीही म्हणितले जी मी वाचून येणे. तो म्हणतो जी मला काही वाचताच येत नाही, मी कधी शिकलोच नाही, तर मी कसा पोथी वाचणार बरं. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात तुम्ही सभा करा वांचुरिका आणि वाचेल. स्वामी म्हणतात तुम्ही गावामध्ये जा, पुन्हा सभा बसवा, बैठक घ्या आणि एक संधी द्या असं विनंती करा त्यांना. आणि ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये पुस्तकं घेणार त्यावेळेस तुम्ही आपोआप वाचायला लागणार, तुम्ही पुस्तकं तुम्हाला वाचायला येतील. मग तेही सभा केली, आणि मग त्यांनी सभा केली. पुस्तके आणली हाती दिधली, हातामध्ये पुस्तकं दिली. वाचू लागले, आणि लगेच त्यांना वाचायला यायला लागलं. ए तुलेनी एकी टाळी पिटली, एका व्यक्तीने टाळी पिटली, टाळी वाजवली. कारण गावातील लोकांना माहिती होतं की खरंच याच व्यक्तीने सर्व सेवा केलेली आहे आणि हाच खरा अधिकारी आहे. आणि म्हणून लोक पण तयार होतात दुसऱ्या बैठकीला. दुसरी बैठक बसते, सर्व ते पुस्तक वाचते. आणि ज्यांच्या मनात होते की ज्या शिष्याने या गुरुची सेवा केलेली आहे त्यालाच मठ भेटावा, अशी ज्यांच्या ज्या लोकांच्या मनामध्ये इच्छा होती, त्या लोकांनी लगेच टाळ्या वाजवल्या. मढू पुस्तके तयासी दिधली, मढ आणि पुस्तके त्यांना देऊन टाकली. कोणाला, जो हरलेला शिष्य होता, जो शिष्य पूर्ण वेळ ज्या शिष्याने गुरुच्या सेवेमध्ये घातला त्या शिष्याला मढ आणि पुस्तके भेटली. येर दवडिले, दुसऱ्या शिष्याला काढून टाकलं.
मग ते गोसावी आसी आरोगण देती ओटी आवरी पहुड होय मा गोसावी विजय करू रिगती। मग तो स्वामींना दररोज आरोगणा द्यायला लागला। स्वामी त्या मठामध्येच त्या ओट्यावर झोपायला लागलेले आहेत। आणि मग काही दिवसानंतर स्वामी म्हणतात आम्ही जातो आता, तर तो शिष्य गोसावी आसी विजय करू ने दीती। तो शिष्य म्हणायचा राहा जाऊ नका तुम्ही। सर्वज्ञ म्हणितले बाई हे तयासी भांडोणी निघाले अंक। स्वामी म्हणतात की बाई आम्ही मग त्यांना भांडून निघालो। तर अशा प्रकारे सर्व लोकांनी जे आहे ती टाळी वाहून त्या शिष्याला सहमती दिली की तुम्ही या मठाचे अधिपती होऊ शकता, मठपती होऊ शकता। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 73। मार्गी अधिकारिया भेटी, रस्त्याने जात असताना स्वामींची आणि अधिकारियाची भेट झालेली आहे। एकी गावी गोसावी वस्ती झाली, एका गावी स्वामींची वस्ती झालेली आहे, मुक्काम झालेला आहे। गोसावी पाणी पात्रासी बीजे केले, स्वामी भिक्षेसाठी गावामध्ये गेले। मा पाणी पात्र झाले, पाणी पात्र झालं स्वामींचं, भिक्षा मागणं झाली। गोसावी यांचा श्रीकरी पाणी पात्र, स्वामींच्या श्रीकरी पाणी पात्र होतं। भिक्षा मागितलेलं जे अन्न होतं ते स्वामींच्या श्रीकरीच होतं, म्हणजे हातामध्येच होतं। गोसावी गावा बाहेरी गंगेसी बीजे करीती होते, स्वामी गावाच्या बाहेर जी नदी वाहते गोदावरी नदी तिथे जाण्याच्या रस्त्यावर होते। तव मार्गी अधिकारिया गावरी गावी या मार्गे जातू होता, रस्त्याने एक अधिकारी येत होता, त्याला गावामध्ये जायचं होतं, मोठा अधिकारी होता। आणि त्याचे राऊत पायके पुढे येत होते, अधिकारी मोठा होता, त्याच्या हाताखाली सैन्याचा ताफा होता आणि काही सैनिक समोर चाललेले होते। तो त्याचे नियके राऊत पायके गोसावियां ते भालियाचिया बुढिया करुणी लोटिले, त्यांच्या एका पायिकाने म्हणजेच एका सैनिकाने स्वामींना भाल्याच्या टोकाने, टोक कोणतं, खालचं टोक बरं का, भाल्याचं जे लोखंडाचं टोक असते ज्यामुळे घाव होऊ शकतो ते टोक नाही, तर त्या भाल्याचा जो बूड आहे, भाल्याचं जे बूड होतं त्या टोकाने म्हणजेच खालच्या बाजूने लाकडाच्या बाजूने लोटलं रस्त्याच्या बाजूला। तेने करुणी श्रीकरीचे पाणी पात्र सांडिले, आणि त्यामुळे स्वामींच्या हातामध्ये जे पाणी पात्र होतं, जे भिक्षेचं अन्न होतं ते सांडून गेलं। आणि मग तेथची गोसावी आसनी बैसोनी एकी श्रीकरे दावून देसी पाणी पात्र धरिले, स्वामी तिथेच बसले। एका हाताने पोटशी अन्न धरलं, दुसऱ्या हाताने उजवेनी श्रीकरे भुईचे सीते वेसिती, उजव्या हाताने खाली सांडलेली जे शीत होती अन्नाचे ते शीत स्वामी भिक्षांनाचे वेसायला लागलेले आहेत। तव मागिला कडवणी तो अधिकारिया आला, आणि मागच्या बाजूने तो अधिकारी येतच होता। तो तेने गोसाविया ते सीते वेंचिता देखोनी दांडिये खालो ती उडी घातली। त्या अधिकाऱ्याला लक्षात आलं हे कोणी साधारण पुरुष नाहीत, आणि म्हणून तो अधिकारी जो होता पालखीमध्ये येत होता। साधारण जे असतात ते घोड्यावरच चालतात, परंतु हा अधिकारी मोठा होता, याला वेगळी त्याची पालखी होती आणि पालखीमध्ये बसून त्याचा प्रवास चालू झालेला होता आणि गावामध्ये तो येणार होता। तर तो पालखी खाली उतरला आणि दंडवत घातले श्रीचरणासी लागला। ही लीळा आहे नांदेड जिल्ह्यातील राहेरची। राहेर जुन्या गावामध्ये आताही हे स्थान आपल्याला नमस् करण्यासाठी मिळते। तर तो स्वामींपाशी येतो, स्वामींना साष्टांग दंडवत घालतो, पाया पडतो आणि मग म्हणतो हे काय रे पापिये हो ऐसे कवणे केले रे, हे काय रे पाप्यांनो असं कुणी केलं बरं, स्वामींना असं कुणी धक्का दिला, सर्व अन्न सांडलेलं आहे। गोसाविया ते कैसे लोटिले, स्वामींना कसं काय तुम्ही लोटलं बरं। गोसाविया ते विनवू लागला, स्वामींना तो विनंती करायला लागतो, हे असो दिजो जी गोसावी माझिया बिढारा आरोगणे बीजे करावे जी, हे असंच असू द्या, तुम्ही माझ्या बिढारावर चला, माझ्या घरी चला। गोसावी तयाची विनवणी न स्वीकरी तिची, स्वामींना इथे भिक्षान्नाचं महत्त्व दाखवून द्यायचं होतं। स्वामी त्या अधिकाऱ्याला म्हणतात आम्ही येणार नाही, आमच्यासाठी हे भिक्षान्नच काय आहे, अमृत आहे। ज्याप्रमाणे
स्वामींनी सांगितलेलं आहे की भिक्षांनी सवावो फळ अमृत, भिक्षान्नामध्ये अमृत असते. आणि म्हणून स्वामींनी इथे या चरित्रामध्ये आपल्याला भिक्षान्नाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व दाखवून देण्यासाठी इथे ही लीळा केलेली आहे. मग तो सीते वेचू लागला. जो व्यक्ती खराच मोठा असतो ना, त्याच्या मनामध्ये अहंकार नसतो, तो विनत कंदर झालेला आहे अधिकारी स्वामींपाशी. नम्रतेने तो म्हणत आहे की घरी चला, परंतु स्वामी म्हणतात आम्हाला यायचं नाही. बरं, मग आता स्वामींना येण्याची विनंती येण्याची इच्छा नाही. मग तो अधिकारी काय करतो, तो स्वतः सीते वेचू लागला, जे काही भिक्षांना सांगलेलं आहे तो स्वतः तो अधिकारी स्वामींना मदत करतो आणि सीते वेचतो. सीते वेचली, सर्व सीते वेचली, श्रीकरी ओळगविली. स्वामींच्या श्रीकरामध्ये त्याने ते सीते दिलेली आहेत अण्णाची. मग तो गोसाव्यासी दंडवत करुणी निघाला. मग तो जो अधिकारी होता तो स्वामींना दंडवत करतो आणि तिथून निघून जातो. मग गोसाव्यासी आरोगण झाली, आणि मग स्वामींना आरोगण झालेली आहे. मग ते थोणी बीजे केले, आणि मग स्वामी तिथून निघून गेले. अंक पूर्वार्ध लीळा क्रमांक 74. झाडी रामद्रणे या भेटी. झाडी प्रदेशामध्ये रामदरणा जो होता राजा, रामदरणा हा राजा होता अळजपूरचा, आताच अचलपूर त्या गावचा हा राजा होता. त्या राजाची आणि स्वामींची इथे भेट झालेली आहे. गोसावी हे गोष्टी सवयी उपरी सांगितली. स्वामींनी ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सवयी उपरी, म्हणजे भक्तजन गप्पा करत होते, मला हे सवय आहे, मला हे सवय आहे, आणि अशा या प्रकरणावर स्वामींनी ही कथा सांगितलेली आहे. भक्तिजने सवयीची या गोष्टी सांगत होती कोणी म्हणे, मज कायसयाची सवय कोणी म्हणे, मज कायसयाची सवय. कोणी भक्तजन म्हणायला लागले मला अशी सवय आहे, मला याची सवय आहे, मला त्याची सवय आहे. सर्व भक्तजण आपसामध्ये गप्पा करत होते सवयीच्या, आणि यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात येथ एक झाडाची सवय होती, झाडी प्रदेशी एकी गावी असता, हे एका झाडा खाली असे. स्वामी म्हणतात आम्हाला पण सवय होती. कशाची सवय होती बरं? स्वामी म्हणतात आम्हाला एका झाडाची सवय होती. झाडी प्रदेशी एकी गावी असता, हे एका झाडाखाली असे. झाडी प्रदेशामध्ये आम्ही असताना आम्ही एका झाडाखाली दररोज मुक्काम करायचो. गोसावी गावा माझी पाणी पात्रासी बीजे केले होते. स्वामी भिक्षा करण्यासाठी गावामध्ये गेलेले होते, तर स्वामी इकडे त्या झाडापासून दूर गेले गावामध्ये भिक्षेसाठी. तो त्या झाडा भवंता रामद्रणयाचा पाळा पडला. स्वामी इकडे भिक्षेला जातात आणि इकडे त्या झाडाभोवती, ज्या झाडाखाली स्वामी बसायचे त्या झाडाभोवती रामदरण्याचा पाळा पडला, म्हणजे छावणी पडली. दुसे घातली, दुसे तंबू राहुट्या सर्व घातल्या. रामदरणा कटके झाडीवरी जातू होता. रामदरणा जो राजा होता तो राजा कटक घेऊन, म्हणजे सैन्य घेऊन झाडी प्रदेशावर जात होता. गोसावी नगरांतू पाणी पात्र करुणी गंगेसी आरोगण केली. स्वामींनी गावामध्ये भिक्षा केली, नगरामध्ये नगरामध्ये पाणी पात्र करून गंगेला भिक्षेसाठी जेवणासाठी गेले भिक्षा घेऊन. तो झुंझुरके झाले ऐसे पिचडिये मुडप घसणी, घोड्याच्या लहास्या बरोणी, दुसाच्या तणिया वरी श्रीचरण देऊणी, सवीच्या झाडा पासी बीजे केले. स्वामी भिक्षा वगैरे करतात, गंगेला जाऊन जेवण करतात, आणि संध्याकाळची वेळ व्हायला लागते त्यावेळेस स्वामी त्या झाडाकडे जातात, त्या तंबूपासून जातात, जे घोड्याचे लहास दिलेले होते तंबू, त्या घोड्याचे जे काही तबेले होते त्याच्या तिथून जातात, आणि दुसाचे जे तणावे होते त्या तणाव्यावर, त्या दोरीवर पाय देऊन जातात पलीकडे, आणि त्या झाडापाशी जाऊन आसनस्थ होतात.
आणि त्या दोरीवर पाय दिल्यामुळे काय झालं तर ते जे तंबू होता तो तंबू हलायला लागला. तव तेथ होते ते ही म्हणितले हा कोण उगा माणूस रे म्हणून धाविनले. आणि मग लोक म्हणायला लागले अरे कोण आहे कोण आहे कोण आहे. आणि नंतर एकाला दिसला तर म्हणतात माणूस आहे माणूस आहे माणूस आहे. आणि म्हणून धावायला लागले इकडे, कारण हा जो राजा होता तो सैन्य घेऊन युद्धासाठी चाललेला होता. पुढे एक युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये जो देवगिरीचा राजा होता त्या देवगिरीच्या राजाचा हा मांडलिक राजा रामदरणा म्हणजे. आणि समोर जे युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये पण देवगिरीचा जो राजा होता त्याचाच एक मांडलिक राजा युद्ध करत होता. आणि रामदरणाला त्याच्या मदतीसाठी युद्धामध्ये या देवगिरीच्या राजाने पाठवलेलं होतं. आणि म्हणून लोकांना असं वाटते की काय कोणी गुप्तहेर आलेला आहे काय आपल्या छावणीमध्ये. आणि म्हणून सर्व सतर्क असतात. आणि म्हणून लोक लगेच म्हणायला लागतात सर्व सैनिक की अरे कोण आलं कोण आलं कोण आलं. कारण साहजिकच आहे कोणीतरी मिलिटरीच्या छावणीमध्ये असं सहज घुसू शकते का आताच्या काळामध्ये? नाही. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये सैन्याची छावणी पडलेली होती म्हणजे आताच्या भाषेमध्ये मिलिटरीची छावणी. तर तिथे असं कोणीही अनोळखी माणूस जर आलं तर साहजिकच आहे हलकल्लोळ तर माजणारच. आणि म्हणून लोक सर्व बोंबाबोंब करायला लागले. आणि सर्व येऊन पाहतात बाहेर तर झाडाखाली स्वामी बसलेले. आणि स्वामींची प्रवृत्ती मौनाची होती. स्वामी काहीही बोलत नव्हते. गोसावी बोलती ना काही बोलत नव्हते. वास पाहती ना वासही पाहत नव्हते. कोणाकडे बघत नव्हते. अवघ्या कटकांतू हाहाकारू झाला. सगळा हाहाकार झालेला आहे कटकामध्ये त्या सैन्याच्या छावणीमध्ये. अरे कोणीतरी गुप्तहेर आलेला आहे तो पकडण्यात आलेला आहे. आपल्या काही खबरा तो पुढील शत्रू पक्षाला जाऊन शत्रू सेनेला जाऊन सांगणार होता असं काही तुम्हाला तर माहिती आहे. आता काही पण अशा वार्ता होतात. ईदभर असलं तर हातभर होते. थोडंसं काही गोष्ट असली तर लोक त्याला चटणी मीठ लावून काही बडाया मारतात आणि काहीही बोलतात. तर तसं बोलायला लागले लोक छावणीमध्ये. आणि स्वामी तिथेच आसनावर उपविष्ट होते त्या झाडाखाली. एक धावत रामदरण्या पुढे सांगो गेले. एक धावत धावत एक व्यक्ती जो आहे एक सैनिक रामदरणा राजा पुढे सांगायला गेला. कोण नेणो कटकांतू आला असे. तो म्हणतो अहो कोणीतरी आपल्या सैन्याच्या छावणीमध्ये आलेला आहे. तो सैनिक जाऊन राजाला सांगत आहे. तो बोले ना बोलायलाही तयार नाही. आम्ही काही विचारलं तर वास पाहे ना वासही पाहायला तयार नाही म्हणजे आमच्या चेहऱ्याकडेही पाहायला तयार नाही. तो उगाची निवांतू वडातळी येऊनी बैसला असे. तो उगाच म्हणजे गपचूप येऊन निवांत झाडाखाली येऊन बसलेला आहे वडाच्या. रामदरणा दिबिया पोत सुनी आला. स्वामी ना पाहण्यासाठी कोण व्यक्ती आलेला आहे हे पाहण्यासाठी तो रामदरणा राजा हातामध्ये मशाल घेऊन येतो. तो गोसावी आते देखिले. आणि त्याने पाहिलं की अरे हे तर स्वामी आहेत. अरे परते सरा हे गोसावी दंडवत घातले श्रीचरणा लागला. आणि मग तो म्हणतो अरे सर्व मागे सरा. अरे हे तर गोसावी आहेत. आणि म्हणून तो साष्टांग दंडवत घालतो स्वामींना पाया पडतो. आणि मग तो स्वामींना विनंती करतो. काय विनंती करतो? जी माझे या दुसासी बिजे करावे. माझ्या दुसामध्ये चला इथं झाडाखाली कशाला बसता. साहजिकच आहे राजाचा दुसका साधारण राहणार आहे का? राजाचा जो तंबू असतो एकदम आलिशान. तर तो म्हणतो की आमच्या तंबूमध्येच चला. गोसावीन विनवणी स्वीकारली. स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली. स्वामी त्याच्या दुसामध्ये जातात. तिथे जाऊन आसनी उपविष्ट होतात. गोसावी आसनी उपविष्ट झाले. श्रीचरण प्रक्षाळन केले. मग गोसावी आसी पडदनी दिधली. स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले त्या राजाने. आणि स्वामींना तो पडदनी देतो आंघोळ करण्यासाठी जो टॉवेल वापरतो आपण त्या प्रकारचा एक वस्त्र समजा त्या प्रकारचं त्याला पडदनी असं बोलतात. तव माल मर्दना द्याव्या आला. आणि मग तो जो राजाचा सेवक होता जो दररोज राजाला मर्दना द्यायचा जशी आपण दिवाळीच्या दिवशी मर्दना करून घेतो म्हणजेच उटणं लावून काही त्या उठण्यामध्ये तेल वगैरे टाकतो आपण दुसरे काही आयुर्वेदिक काही असतात द्रव त्याच्यामध्ये गवला असतो कचुला असतो किंवा दुसरे पण आपण नागरमोथा टाकत असतो हे सर्व उठणं तर तयार होऊन येते. पूर्वीच्या काळामध्ये घरी तयार करावं लागायचं. आता सर्व तयार येते. तर असं सर्व त्या मर्दनाचं जे साहित्य असते ते सर्व घेऊन तो जो मल्ल होता तो स्वामीसमोर आला मर्दना देण्यासाठी अंगाची मालिश करण्यासाठी. तव रामदरणेनी म्हणितले. रामदरणा म्हणतो सरा रे सरा बाजूला ये तुम्ही के रिगाल. येथ तुम्ही कुठे रिगाल बरं.
इथं मी स्वामींना विनंती करून आणलेलं आहे, मी स्वामींची सेवा करावी, मला स्वामींची काही सेवा घडली पाहिजे म्हणून मी स्वामींना इथे आणलेलं आहे, आणि तुम्ही कुठे येत आहात इथे मध्ये सेवा करण्यासाठी? येसनिया ठिकाणी तुम्हाची कारणे काढिली असे एवढा प्रयत्न मी स्वामींना विनंती केली आणि इथं आणलं, ते काय तुमच्यासाठी आणलंय का? तुम्ही स्वामींची सेवा करावी म्हणून थोडी आणलेलं आहे मी, तर स्वामींची सेवा जी आहे ती मी स्वतः करणार। मग आपण ची गोसावी असी मर्दना देव लागला, आणि मग स्वतःच तो राजा जो आहे तो स्वामींना मर्दना द्यायला लागला, स्वामींची मालिश करायला लागलेला आहे आंघोळीच्या पूर्वी। जव जव मर्दना दे तव तव पोटी मनोरथू करी जे, ये वेळचे कटके परतती कातरी मी आपल्या गावी गोसाविया ते नेता। तो राजा म्हणतो मनामध्ये, स्वामींना इकडे मर्दना देणे चालू आहे, त्याचं काम चालू आहे, आणि एकीकडे त्याच्या मनामध्ये एक मनोरथ चालू झालेला आहे, मनामध्ये एक इच्छा त्याची आलेली आहे। काय इच्छा आहे मनामध्ये? की यावेळचं जर कटक परतती, म्हणजेच यावेळेस जे मी सैन्य घेऊन चाललो आहे युद्धावर, हे जर परतती, म्हणजे जर राजादेश आला देवगिरीवरून की तुम्ही परत जा, तर मी खरंच स्वामींना नक्कीच माझ्यासोबत माझ्या राजधानीमध्ये नेईल। तो राजा देसू निघाला, आणि खरंच राजादेश आला। इथे राजाच्या मनामध्ये हीही एक गोष्ट होती की सैन्य घेऊन मी युद्धाला तर चाललेलो आहे, आणि युद्धाला गेल्यानंतर माणूस जिवंत परत येईल याची काही शाश्वती असते का बरं? नाही। आणि म्हणून आता योगायोगाने आपल्याला गोसावी भेटलेले आहेत, तर आपण यांना आपल्या घरी नेलं पाहिजे, सर्वांचं दर्शन होईल, सर्वांनाही पुण्य मिळेल, मलाही पुण्य मिळेल, जे काही माझ्या घरी 4-2 दिवस राहतील हे स्वामी, तेवढंच मला पुण्य प्राप्त होईल असं त्याला वाटते। आणि खरंच राजादेश येतो, जे कटके नेतावी, म्हणजे तुमचं जे सैन्य आहे तुम्ही घेऊन जे पुढील राजाच्या मदतीला जात आहात, तो राजा आपला जो राजा होता मांडलिक राजा तो जिंकलेला आहे, आता जाण्याची काही गरज नाही। ऐसे लिखिते आली, अशी लिखिते येऊन पडले त्याच्याकडे, खलिता आला, गोसावी असी मर्दना झाली, मादने झाले, पूजा झाली, आरोगण झाले, गुळा झाला, फोडी ओळगविलिया, विडिया करुणी दीधलिया। तो खलिता, तो जो राजादेश होता तो येऊन पडलेला आहे, आणि राजा जो होता तो स्वामींच्या सेवेमध्ये व्यस्त होता, त्याने काय काय केलं स्वामींना? त्याने स्वामींना मर्दना दिली आणि मादने झाले, म्हणजे आंघोळही घातली स्वामींना मर्दना दिल्यानंतर, मालिश केल्यानंतर आंघोळही राजाने स्वतःच्या हाताने घातलेली आहे स्वामींना। पूजा झाली, आरोगण झाली, स्वामींना चांगली पूजा झाली, आरोगण झाली, स्वामींना गुळा झाला, स्वामींना चांगल्या फोडी ओळगविल्या सुपारीच्या, आणि स्वामींना विड्या करून दिल्या। स्वामींना पहुड झाला, आणि मग स्वामींना पहुड झाल्यानंतर सर्व सेवा स्वतः हाताने केली राजाने। स्वामींना पहुड झाला, स्वामी झोपले, आणि मग नंतर लिखिते वाचिली, काय राजा देशाला तो वाचतो राजा। हाही राजा होता, पण हा मांडलिक राजा होता बरं का, नाही तर राजादेश म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की हा तर स्वतः राजा, मग आता राजादेश कोणाचा आलेला आहे? तर पुन्हा एकदा मी पुनरावृत्ती करतो की हा जो रामदरणा राजा होता हा राजा मांडलिक राजा होता, आणि जो देवगिरीचा राजा होता, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे देवगिरी नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर जो यादव राजा राहायचा तो राजा संपूर्ण महाराष्ट्राचा राजा होता। आणि हे छोटे छोटे राजे जे होते, रामदरणा राजा वगैरे दुसरे काही राजे जे असतील, ते राजे जे होते ते मांडलिक राजे होते। आणि असं हे खलिता वाचला की रामदरणा राजा हरिखेला, रामदरणा राजा हर्षित झाला, असं संदेश वाचला त्याने राजाचा। तैसाची तो गोसाव्या जवळ आला, आणि तसाच तो रामधरणा राजा स्वामींपाशी तो, जीजी रायाची लिखिते आली जे कटके परतावी, तो म्हणतो जीजी राजाची लिखिते आलेली आहेत की आता हे जे कटक आहे, हे जे सैन्य आहे ते परत घेऊन जा। रामधरणा मग गोसाविया ते विनऊ आदरिले, रामधरणा राजा स्वामींना विनंती करतो, जीजी अळजपूर नगर बरवे असे जी सिद्ध साधका जोगे, अळजपूर नगर जे आहे माझा राजधानी जी आहे ते खूप बरवी आहे, खूप सुंदर आहे, आणि तिथे सिद्ध साधका जोगे, माझं जे राजधानीचं शहर आहे हे सिद्ध साधक पुरुषांच्या योग्य आहे। कसं योग्य आहे? तर बरवे लाखार बन,
आम्ही तिथे सिद्ध साधक पुरुषांना तपश्चर्या करण्यासाठी लाखार बन नावाचं जे बन आहे ते आरक्षित ठेवलेलं आहे. बर्वी देवळे असती, उत्तम प्रकारचे देवळे आहेत. बर्वे वने वनस्थळिया असती, बर्वे वन आहेत, चांगले चांगले मोठे मोठे वन आहेत, आरक्षित आहेत साधू संतांसाठी. तिथे जाऊन ते तपसाधना करू शकतात. वनस्थळिया म्हणजे छोटे वन आहेत, म्हणजे बाग बगीचा जसे आता आपण पाहतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बाग बगीचे असतात, तर त्याप्रमाणे बाग बगीचे पण आम्ही आरक्षित ठेवलेले आहेत. ज्यांना तिथे जाऊन बसायचं तिथे जाऊन बसू शकतात. गोसावी तेथ बिजे करावे जी, स्वामींनी तिथं आलं पाहिजे असं तो विनंती करायला लागलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ते येथ पूर्वी दृष्ट असे. स्वामी म्हणतात ते आम्हाला पूर्व दृष्ट आहे, आम्ही ते नगर पाहिलेलं आहे. रामद्रणेनी म्हणितले तरी माझ्या कुटुंबासी दर्शन द्यावे जी. रामद्रणा राजा म्हणतो तर ठीक आहे, तुम्ही पाहिलं आहे तर माझ्या मग आता दर्शनाला, माझ्या परिवाराला दर्शन देण्यासाठी तुम्ही तिथे या. गाव जरी पाहिलेलं असेल परंतु माझ्या परिवाराला तुमचं दर्शन झालेलं नाही, आणि म्हणून माझ्या परिवाराला दर्शन देण्यासाठी तुम्ही तिथे या, असं तो रामदरणा जो राजा आहे तो स्वामींना पुनश्च एकदा विनंती करतो. येथे बीजे करावी याची प्रवृत्ती. स्वामी म्हणतात आम्हालाही तिथे जाण्याची इच्छा झाली. मग त्याची विनंती स्वीकारली, मग त्याच्या विनंतीचा स्वीकार करतात, आणि मग स्वामी तिथे अळसपूरला जाण्यासाठी निघतात. मग तेने गोसावी असी गरुडू घोडा ओळगविला. मग त्याने स्वामींना प्रवास करण्यासाठी गरुड घोडा जो होता तो दिलेला आहे. ज्या घोड्याचंच नाव गरुड आहे तर साहजिकच आहे तो जो घोडा होता तो खूप चपळ होता चालण्यासाठी पळण्यासाठी, आणि म्हणून उत्तम दर्जाचा जो घोडा होता त्या राजाने स्वामींना तिथे अर्पण केलेला आहे प्रवास करण्यासाठी. वेगळे दूस ओळगविले, वेगळं दूस दिलं स्वामींसाठी. दूस म्हणजे काय तर तंबू स्वामींना राहण्यासाठी. जिथे मुक्काम पडेल तिथे तो तंबू ठोकायचा आणि तिथे स्वामी राहणार त्या तंबूमध्ये. तर एवढंच दिलं का तर स्वामींना त्याने सेवकही दिले. स्वामींनी त्यांना हडपिया दिला, सागळिया दिला, थापटे दिले, मळवटी दिले, असे सर्व जो काही बाजारहाट करणारा सेवक आहे, आचारी दिला, माधुरी दिला, हवा घालणारे दिले, स्वामींना विडा देणारा सेवक दिला, बाजारहाट करणारा सेवक दिला, हे सर्व भोई पण दिले, पाणी पाजणारा जो असतो तो दिला, चवर धरू दिला, हे असे सर्व सेवक जे आहेत हे स्वामींना तिथे अर्पण केले या राजाने. दररोज पूजा पुरस्कार करणाराही सेवक दिला. तर जे सेवक राजाच्या सेवेमध्ये होते त्याच प्रमाणामध्ये तेवढेच सेवक स्वामींना दुसरे त्यांनी त्या राजाने दिलेले आहेत सेवेमध्ये. असे दहाही जणी गोसावी असे ओळगविले, दहा सेवक स्वामींना दिले त्या राजाने. मार्गी गोसावी विजय करीती. स्वामी रस्त्याने जात होते. गरुडा घोडे या अस्तिती होय. गरुड घोड्याला मग स्थिती व्हायची, स्वामी त्याच्यावर बसायचे आणि त्या घोड्याला पण स्वामी स्थिती द्यायचे. गती क्षाळे, त्या घोड्याचं चालणं क्षाळायचं म्हणजे तो स्थिती भोगायचा, आणि त्या स्थिती भोगण्यामध्ये, आनंद भोगण्यामध्ये त्या घोड्याची जी धाव आहे ते कुंठित व्हायची, तो हळूहळू चालायला लागायचा. उभे राहिल्या वांचोनी सरेची ना, एवढा हळू चालायला लागला की असं वाटायचं उभं राहिलेला बरा हा घोडा, आणि मग तो घोडा उभं राहायचा. मग गोसावी एखादी राजकीय गोष्टी सांगती, आणि मग अशा परिस्थितीमध्ये घोडा चालायला तयार नाही, घोडा एका ठिकाणी उभा राहिलेला आहे, आणि मग स्वामी काय सांगायचे, एक राजकीय गोष्ट सांगायचे राजाला की राज्यकारभार कसा चालावा, कशी राजनीती खेळावी, हे सर्व स्वामी सांगतात. ते साच होय, आणि मग राजाला खरंच प्रत्ययाला यायच की खरंच याप्रमाणे जर नीती आपण केली राजनीती तर आपला फायदा होणार. आणि पूर्वी त्याला काही अनुभव यायचे की खरंच त्यावेळेस जर मी असं वागलो असतो तर कदाचित मला जास्त फायदा झाला असता. तो घोड्याची स्थिती भंगे, घोड्याची स्थिती भंगून जायची. मग गोसावी साऊमे विजय करीती, आणि मग स्वामी पुढे निघायचे, प्रवास चालू व्हायचा. देऊळवाडा कादळेश्वर मागा मेली कारू जाला. देऊळवाडा जे आहे तिथे काजळेश्वराचं मंदिर आहे, आणि त्याच्या पाठीमागे स्वामींना मुक्काम झाला. मग अळजपूर आली तिथे पाठविली जे अवघे नगर श्रृंगारावे अवघी आयती करावी. अळजपूरला
लिखिते पाठवली, राजा आदेश पाठवला कोणे, तर या रामधरणा राजाने आदेश पाठवला की सर्व नगराचा श्रृंगार करा। आणि मग येरी दिसी गोसावी अळजपुरासी बिजे केले, स्वामी दुसऱ्या दिवशी अळजपूरला पोहोचले। गोसावी आसी नगरांतु बिजे करावे, मुहूर्त नाही मुहूर्ताची वेळ होये, तो नगरा पश्चिमे निर्वाणे पासी बनांतु मेली कारू झाला। आणि स्वामींना नगरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुहूर्त नव्हता, आणि म्हणून स्वामी थोडं वेळ वाट पाहतात नगराच्या बाहेर। राजा म्हणतो की थोडा वेळ थांबा इथे, तिथे मेलिकार झाला म्हणजे तिथे मुक्काम पडला, दुसे वगैरे दिले, राहुट्या तंबू ठोकले, आणि मुहूर्त निघेपर्यंत रामधरणा राजा जो आहे तो गावामध्ये पुन्हा निरोप पाठवतो की घरोघरी सडा समार्जन करा, चोक रंगमाळिका टाका आणि गुढ्या तोरणे मखरे उभी करा। त्याही काळामध्ये बघा, शुभ काळ असेल तर त्यावेळेस गुढ्या लावायचे लोक। आणि हल्ली लोक काही असं खुळ उठवतात, जे लोक हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी, हिंदू रीतिरिवाजांना नाव ठेवण्यासाठी जे लोक आता सध्या कार्य करत आहेत, आपलेच हिंदू आहेत, घरका भेदी लंका ढोई म्हणतात त्याप्रमाणे आपलेच लोक आपल्याच धर्माला आपल्याच पंथाला नाव बोट ठेवणारे झालेले आहेत। तर काही लोक असतात ते गुढ्या तोरणं उभ्या करत नाहीत, अर्धवट विद्या घेऊन जाय सध्या, अशा प्रकारचे काही लोक आहेत, आडानटकू असायला तर सुशिक्षित आहेत, परंतु जे काही जुन्या रीतिरिवाज आहेत ते त्यांना काही ज्ञात नाहीयेत। तर स्वामीच्या काळामध्येही गुढ्या तोरणं उभारायचे, मखरे उभ्या केले, मखरे पण उभे केले, आणि नगराचा लोक दर्शनाला आला। मुहूर्ताची वेळ झाली, मग येरी दिसी गोसावी आसी दांडेवरी आरोहण झाले। दुसऱ्या दिवशी मुहूर्ताची वेळ झाली, त्यावेळेस स्वामी दांडीमध्ये बसतात आणि रामदेव रामधरणा जो राजा आहे तो घोड्यावर बसतो, स्वामींना पालखी देतो। गोसावी पुढा राऊत पायिक मग नगरांतु बीजे केले, स्वामींच्या पुढं राऊत पायिक होते आणि अशा प्रकारे स्वामी नगरांतु बीजे केले। नगरबाईला ताटे घेऊन ओवाळू येते, नगरामधले जे काही बाया होत्या त्या स्वामींना ओवाळण्यासाठी आल्या। रामधरण्यासी भेटी होय, रामधरण्याची भेट झाली। रामधरण्या गोसावी ओळखवी, काही नगरजनांनी रामधरणा राजासाठी भेटवस्तू आणली, ती भेटवस्तू रामधरण्याला द्यायची, ते लोक रामधरणा लगेच स्वामींना द्यायचा। गोसावी इकडीलाची भेटी इकडीला देती, स्वामी काय करायचे, रामधरण्याने जी भेट दिली आहे इकडून ते इकल्या बाईंना द्यायचे, आणि इकल्या बाईची जी भेट आलेली आहे ते इकल्या बाईला द्यायचे। कवणी म्हणे हे रामधरण्याचे गुरु, कोणी म्हणायला लागले हे रामधरण्याचे गुरु आहेत। कवणी म्हणे रामधरण्याचे जावाई, आणि कोणी म्हणायला लागले हे रामधरण्याचे जावाई आहेत। जैसी दृष्टी वैसी सृष्टी, लोक ज्या लोकांच्या जीवनामध्ये अध्यात्म श्रेष्ठ होतं ते लोक म्हणायला लागले की हे गुरु आहेत। ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रपंच श्रेष्ठ होता त्या लोकांना स्वामींमध्ये जावाई दिसायला लागलेला आहे। त्यामुळं जशी तुमची बुद्धी आहे तसाच परमेश्वरही तुम्हाला भासेल, आणि म्हणून तुमची बुद्धी उत्तम प्रकारची राहिली पाहिजे, आध्यात्मिक राहिली पाहिजे, म्हणजे तुम्ही देव आल्यानंतर ओळखू शकाल, नाहीतर ह्या लोकांसारखं होऊन जाईल। देव जरी समोर आला तर तुम्ही म्हणणार की हा तर या माणसाचा जावाई आहे। गोसावी उभ्या हाटवटिया भीतरी बीजे केले, स्वामी उभय हाटवटिया गेले त्या नगरामध्ये, आणि मग खूप ओवाळण्या पडल्या स्वामींना। पुढे भाट पवाडे पडती, जे काय भाट लोक असतात स्तुतिस्तवन करणारे ते लोक पुढे स्तुतिस्तवन करायला लागलेले आहेत। वाजंत्राचा एक नादू, वाजंत्राचा एकच नाद झालेला आहे। मग गोसावी सभामंडपी शेष भरली, स्वामींना सभामंडपामध्ये शेष भरण्यात आली, पूजन करण्यात आलं। तेथ रामधरणिया राणिया वाळू आलिया, आणि राजमहालामध्ये सभामंडपी गेल्यानंतर रामदेव राज रामधरणा जो राजा होता त्या रामधरणा राजाच्या राण्या ज्या होत्या ते ओवाळणी करण्यासाठी आलेले आहेत। माता आली, रामधरणा राजाची माता होती तीही ओवाळणीसाठी आलेली आहे। तेही श्रीचरणा तुळशी वाहिलिया, त्यांनी स्वामींच्या श्रीचरणावर तुळशी वाहिली, आणि तेव्हापासून त्यांनी ऐसा नियम घेतला की स्वामींच्या श्रीचरणावर तुळस वाहिल्याशिवाय जेवण करायचं नाही। मग गोसावियासी देवहार चौकी येसी दुर्गांतु अवस्थान झाले, मग स्वामींना त्या राजदुर्गा राजमहालामध्ये त्या किल्ल्यामध्ये देवहार चौकीमध्ये स्वामींना अवस्थान म्हणजे मुक्काम झाला, तिथे स्वामी राहायला लागले। या राजाचं आडनाव काय होतं बरं माहिती आहे का कोणाला? मी ह्यापूर्वी या राजाचं आडनाव सांगितलेलं आहे, ती लीळा आहे भंडारेकरांनी जे पूजन केलेलं आहे स्वामींचं धानुबाईसाच्या आवारी, त्या लीळेमध्ये या राजाचं आडनाव आलेलं आहे। जर तुम्ही या राजाचं आडनाव तुमच्या लक्षात नसेल, तुम्हाला ते
लीळा तुम्ही जर ती लीळा ऐकली नसेल तर ती लीळा मी तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे, तुम्ही ती लीळा पुनश्च एकदा ऐका आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. तर या राजाचं आडनाव काय होतं आजचा हा प्रश्न आहे. धानुबाईचा आणि रामधरण्याचा एकुची आवारी, दुर्गा तू दुसरा आवारी. धानुबाईचा आणि रामधरण्याचा एकच आवार होता आणि दुर्गामध्ये दुसरा एक आवार होता. तिथे त्या राजाची दुसरी राणी राहायची आणि स्वामी तिथेही जायचे. गोसाव्यासी मर्दना मादने होये, स्वामींना मर्दना मादने व्हायचं. मर्दना म्हणजे मालिश अंगाची आंघोळीपूर्वी आणि मादने म्हणजे आंघोळ. आरोगण होये, स्वामींना आरोगण व्हायची. मग गोसावी राजधर्म स्वीकारिले आणि मग स्वामींनी राजधर्माचा स्वीकार केला. हे गोसावी हे गोष्टी गोसावी श्रदोबावरी सांगितली आणि ही गोष्ट स्वामींनी छर्दोबा उपरी भक्तजनांना सांगितलेली आहे. ही लीळा जर तुम्हाला ऐकायची असेल श्रदोबाची तर आणि हे लीळा जर तुम्हाला पाहायची असेल, तुमच्याकडे जर लीळा चरित्र असेल तर तुम्ही ही लीळा शासकीय प्रतमध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 481 ही लीळा पाहू शकता. त्यामध्ये छर्दोबाचं प्रकरण आलेलं आहे आणि त्या लीळेमध्ये स्वामींनी हे प्रकरण सांगितलेलं आहे. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 75. अळजपुरी अवस्थान प्रतिदिनी अंबिनाथा गमन. स्वामी अळजपूरला राहायला लागलेले आहेत आणि दररोज अंबिनाथाला जायला लागलेले आहेत. गोसाव्यासी मर्दना मादने होये, पाटा उपरावरण घेती. दररोज स्वामींना मर्दना मादने व्हायचं आणि अंगावर स्वामी रेशमी वस्त्र प्रावरण करायचे, कारण राजधर्म स्वीकारलेला आहे. काढनिया घोडा पालाणी, जो अश्वशाळेमधला जो सेवक होता, जो घोड्याची देखरेख करायचा, घोड्याला सजवायचा, तो काढनिया जो आहे तो काढनिया तबल्यामधून घोडा काढायचा, घोडा सजवायचा आणि खोगीर वगैरे घालायचा आणि मग स्वामींना तो घोडा अर्पण करायचा. गरुडा घोड्यावरी आसन होय, स्वामींना त्या गरुड घोड्यावर आसन व्हायचं. मग गोसावी अंबनाथा बीजे करीती. स्वामी घोड्यावर बसून त्या अंबिनाथाला जायचे. दारवठा घोड्या खालो ते उतरती. दारवठा घोड्याखाली म्हणजे त्या अंबिनाथाच्या दारवठ्यापाशी घोड्याच्या खाली उतरायची. श्रीकरीची चामाठी घोड्याचा काणी घालिती. जे हातामध्ये चामठी होती म्हणजे काठी होती, जे घोड्याला मारायची असते ते घोड्याच्या कानामध्ये घालायचे. तो स्थिती मुख तो स्थिती सुख भोगितू राहे. तो स्थिती सुख भोगत बसलेला असायचा. गोसावी भीतरी बिजे करीती. स्वामी अंबिनाथाकडे जायचे. बघा, परमेश्वर जीवालाही मग आनंद द्यायला तयार आहे तिथं. तो जीव नरकामध्ये जरी गेलेला असेल तर, आता हा जीव बघा नर जीवनीमध्ये आहे, घोड्या जीवनीमध्ये गेलेला आहे, तरी पण स्वामी इथे त्याला आनंद देतात असं मायपोट आहे परमेश्वराचं. मागच्याही चरित्रामध्ये जसं मी पाहिलं की राजा जो आहे तो गरुड घोडा तर स्वामींना देतोच, परंतु गरुड घोड्याला स्थिती झाल्यानंतर स्वामी म्हणतात की आता स्थिती भोगत आहे, उभा राहिलेला आहे, तर जाऊ द्या त्याला स्थिती भोगू द्या. स्वामी अशी काही गोष्ट सांगायची की ते उभं राहिल्याविन ऐकूच नये, तर अशी राजकीय गोष्ट त्या राजाला सांगायची. मग राजाही उभा राहायचा आणि घोडाही स्थिती भोगायचा. म्हणजे या घोड्याच्या आनंदासाठी स्वामींनी त्या राजाला मोठ्या मोठ्या राजनीतिक गोष्टी शिकवल्या. म्हणजे घोड्याच्या निमित्ताने राजाला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे कोणाच्या निमित्ताने कोणाला काय आनंद, काय सुख, काय गोमट होईल ते काहीही सांगता येणार नाही, असं हे परमेश्वराचं कार्य असते. गोसावी भीतरी बीजे करीती. बारवे जळ मांडवी श्रीमुख प्रक्षाळिती. स्वामी अंबिनाथाच्या मध्ये जायचे, त्या बारवीमध्ये त्या जळ मांडवीमध्ये स्वामी श्रीमुख प्रक्षाळन करायचे आणि एवढ्याने श्रीकर प्रक्षाळन झाल्यानंतर श्रीचरणही प्रक्षाळन करायचे, पायही धुयायचे आणि मग अंबिनाथापाशी बीजे करीती आणि मग स्वामी अंबिनाथापाशी जायचे. मानधानीचे उदक घेती. मानधान जे असायचं तिथं भांड, मानधान म्हणजे काय तर मोठा राजन, त्याला मानधान असं बोलायचे. त्याच्यामध्ये पाणी असायचं, तिच्यातून पाणी घ्यायचे स्वामी, पाणी घ्यायचे आणि काय करायचे तर त्या मानधानीचे उदक घेती आणि अंबिनाथावरी घालायची. त्या अंबिनाथाचं जे महादेवाची पिंड होती त्याच्यावर घालायचे. श्रीकरे स्पर्शिती, श्रीकराने स्पर्श करायचे. हडपिया ते विडा मागवणी मानधानी तिमुनी अंबिनाथा बाती. त्या हडपियाला विडा मागायचे, विडा देणारा जो आहे त्याला विडा मागायचे आणि तो विडा पण पाण्यामध्ये धुवायचे स्वच्छ आणि मग त्या अंबिनाथाला स्वामी विडा वाहायचे.
मग गोसावी ती दारामध्ये एके दारे बाहिरी विजय करीती। त्या मंदिराला तीन दरवाजे होते आणि तीन दारापैकी स्वामी एका दाराने बाहेर निघायचे, प्रदीक्षिणा करीती, प्रदीक्षिणा करायचे। मग चौकी आसन होय, चौकामध्ये आसन व्हायचे। तेथ वैष्णवांचे गाणे होत असे ते ऐकती, तिथे वैष्णव पंथीयांचं काही गायन असायचं, ते गायन ऐकायचे स्वामी। पुराण होत असे तरी पुराण ऐकती, जर पुराण चालू असेल तर पुराण ऐकायचे। पेखणे होत असे तरी पेखणे ओळखती, जर तिथं पेखणे होत असेल म्हणजेच नाच गायन जर होत असेल तर तेही ऐकायचे। मग त्यागू देती आणि मग तिथे दान द्यायचे काहीतरी, मग बीजे कृती, मग तिथून स्वामी निघायचे। मग घोड्यावरी आसन होय, मग स्वामी पुन्हा घोड्यावर बसायचे। कानीची चामाटी श्री करी घेती, त्याच्या कानामध्ये जे काही चाबूक असायचं ते काढायचे स्वामी। आणि मग वेदिके सी बीजे करीती, मग स्वामी वेदिकेकडे जायचे। वेदिका कशाला म्हणतात, जिथे यज्ञ हवन होत असते त्या ओट्याला वेदिका असं बोलतात। तेथ बकुळाची वृक्षापाशी आसन होय, बकुळाच्या वृक्षापाशी स्वामी आसनस्थ व्हायचे। मग आवारा भीतरी बीजे करीती, मग आवारामध्ये जायचे। देवहार चौकी मर्दना मादना रोगण होय, आणि मग तिथं देवहार चौकीला गेल्यानंतर किल्ल्यामध्ये मर्दना मादनी व्हायचं। रामधरणयाची माता श्रीचरणा तुळशी वाय, रामधरणयाची माता तिने नियम घेतला होता की दररोज स्वामींच्या श्रीचरणावर तुळशी वाहायचीच, तुळस वाहिल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, पाणी ग्रहण करायचं नाही। तर ती येते आणि स्वामींना तुळस वाहते। मग जेविती आणि मग जेवायला गेली माता। गोस्वामी असी डोल्हाऱ्यावरी पहुड होय, अंक स्वामींना तिथे डोल्हाऱ्यावर म्हणजे बंगईवर पहुड व्हायचा, बंगईवर स्वामी झोपायचे। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 76। चुने जाती निरोपण, स्वामींनी चुन्याच्या जाती कशा असतात त्या सांगितल्या। एकुदी गोसावी अंबिनाथासी बीजे केले, एके दिवशी स्वामी अंबिनाथाला गेले। प्रदक्षिणेसी बीजे करिता ती तो चुनाडे चुनाव करीत होते, स्वामी प्रदक्षिणा करण्यासाठी गेले। तर त्यावेळेस तिथे जे चुनाडे लोक असतात म्हणजे चुना तयार करणारे, ते चुना उकरीत बसलेले होते। देवळाची नासी दक्षिण गोसावी उभे राहिले, देवळाच्या नाशी म्हणजेच जी नाली होती त्याच्या दक्षिण दिशेला स्वामी उभे राहिले। आणि स्वामी म्हणतात हा चुना का उखरडीत असा, स्वामी म्हणतात हा चुना कावर उखरायला लागलेले आहात तुम्ही मंदिराचा, म्हणजे जे काही प्लास्टर होतं ते का उखरत आहात तुम्ही। नाजी आणि कुबरवा चुना असे तो सारुणी, स्वामी म्हणतात स्वामींना ते चुनाडे उत्तर देतात की जो बरवा चुना आहे आम्ही नवीन चुना तयार केला, त्या चुन्याचा आम्हाला इथे लेप द्यायचा आहे, आम्ही नवीन प्लास्टर करणार आहोत। स्वामी म्हणतात तया परिसवरी हाची निका असे, अरे तुम्ही जे नवीन चुना तयार केला ना त्या चुन्यापेक्षा हा जो पूर्वीचा चुना आहे, जो पूर्वीचा प्लास्टर आहे ना मंदिराचं, तेच उत्तम आहे। नाजी आणि कुबरवा झाला असे तरी पण तो चुनाडे काय म्हणतात, नाही नाही जी जे आम्ही नवीन केलाय ना तो बरवा झालेला आहे, चांगला झालेला आहे। सर्वज्ञ म्हणितले कैसा बरवा झाला असते, स्वामी म्हणतात कसं काय बरवा झालेला आहे, बरं जो करीत असा तो कवणी कवणी करणीचा। स्वामी विचारतात तुम्ही जे चुना तयार करत आहात घाणीमध्ये ते कवणी कवणी करणीचा म्हणजे कसा कसा तयार केलाय बरं तुम्ही, ते जाणती त्या सांगितल्या, त्या लोकांना ते माहीत होतं कसं तयार केलेलं आहे, मग ते सांगतात। सर्वज्ञ म्हणितले जाणा चुना कैसेणी जाणीजे, स्वामी म्हणतात तुम्ही म्हणतात की चुना झालेला आहे तर चुना तयार झालेला आहे हे कसं ओळखावं बरं, तीही सांगितले, मग ते लोक सांगतात की चुना तयार झालेला आहे हे कसं ओळखावं। मग तीही चुनियाची दडपणी सांगितलिया, मग त्या चुनाड्यांनी चुन्याच्या दडपणी सांगितलेल्या आहेत, म्हणजेच काय तर चुनी चुना जो असतो तो कसा दडपून ठेवायचा असतो, किती काळ दडपून ठेवायचा असतो, हे सर्व जे आहे किती प्रकारे दडपून ठेवायची पद्धत असते आणि किती काळासाठी हे सर्व ते सविस्तर सांगतात। म्हणजे कसं जर बांधकाम करायचं असेल तर त्या चुन्याला वेगळ्या प्रकारे दडपून ठेवावा लागतो, कमी काळ जास्त काळ जे काही असतील तर त्याचा काळ वेगळा, प्लास्टरसाठी चुना असेल तर त्याला तयार करण्याची दडपून ठेवण्याची त्याची विधी वेगळी, तर हे सगळे प्रकार सांगतात। तया परिसवरी हाची निका, स्वामी पुन्हा म्हणतात अरे ते उकरू नका प्लास्टर, मंदिराचं चुन्याचं आहे ते चांगल्या प्रकारचं प्लास्टर आहे, चांगल्या प्रकारचा चुना आहे तो झालेला पहिलेचा।
जी जी आमची सुनाड्यांची जाती, आणि मग ते लोक म्हणतात काम करणारे, जी जी आमची जातच आहे सुनाड्यांची, आम्हाला सर्व माहिती आहे, फेडी म्हणितल्या फेडी जे, तर चुनाड्या काय म्हणतो की आमची जाती चुनाड्याची, फेडी म्हणितल्या फेडी जे, आम्हाला जर कोणी सांगितलं फेडा तर आम्ही फेडणार, लावी म्हणितल्या लावी जे, लाव म्हटलं तर लावलं, मग गोसावी चुन्याच्या जाती निरोपी आदरलिया, मग सुनाड्यांना स्वामी चुन्याच्या जाती निरूपण करायला लागलेले आहेत। पहिले तर चुनाडे म्हणतात की आमची तर जात चुनाड्याची आहे, आणि त्यामुळं जसं काम सांगितलं तसं आम्ही करणार, लाव म्हणलं लावलं, काढ म्हणलं काढलं, आम्ही सांग कामी माणसं, आम्हाला पैसा भेटला आम्ही काम करणार, आमचं कामच हे आहे। तर या उपरांत स्वामी चुन्याच्या जाती निरूपण करायला लागलेले आहे। तिथे आमके जातीचे खडे आमके जातीचे कोळसे, आमकाची काळू पर्यंत भाजा भाजो द्यावे, आमकेची जातीचा त्यागू आमकाची काथू, आमकेची उडीद वाटीती परी, वाटीती परी द्रव्य मेळविती परी कुहिज भीती परी। स्वामींनी काय काय सांगितलं की आमक्या जातीचे चुनखडे आणा, हे आमक्या जातीची चुनखडी वापरली पाहिजे, आमक्या जातीचेच कोळसे वापरले पाहिजे भाजण्यासाठी, आणि आमक्या जातीचाच ताग जो आहे तो ताग वापरला पाहिजे, आमक्या जातीचाच काथ त्यामध्ये टाकला पाहिजे, आमक्या जातीचे उडीद चिकट असतात उडीद, आणि ते चिकटपणा महत्त्वाचा असतो, आणि म्हणून उडीद टाकले पाहिजे, आणि किती वेळापर्यंत वाटलं पाहिजे, कसं त्याला सडलं पाहिजे, कसं सर्व ते सर्व प्रकार जो आहे तो स्वामी तिथे सांगतात। द्रव्य मेळविती परी त्याच्यामध्ये अजून काय काय द्रव्य टाकायचे तेही परी स्वामी सांगतात, कोणत्या पद्धतीने द्रव त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यांना कसं कुजवायचं हेही स्वामी सांगतात। आणि मग स्वामी म्हणतात झाला तुना झाला चुना तो ऐसेनी जाणी जे, झालेला चुना जो आहे तो अशा प्रकारे जाणावा, काढूनी सुनिया पुढे उंडा करुणी ठेवी जे, ते दही भाताचा उंडा म्हणून डख करी घासू घे। स्वामी म्हणतात चुना तयार झालेला आहे हे असं ओळखावं की जो चुना तयार झाला त्याच्यातला एक छोटासा गोळा कुत्र्यापुढे टाकावा, आणि जर त्या कुत्र्याने काही विचार न करता गटकन तो जर उंडा गिळला, हा उंडा दही भाताचा आहे म्हणून एवढा पांढरा शुभ्र चुना झाला पाहिजे की हा चुना जणू काही दही भाताचा गोळा आहे असं समजून त्या कुत्र्याने ढककरी जर घशात घातला, पोटात घातला तो चुना, तर असं समजावं की ते चुना तयार झालेला आहे। घासू घे खाए आणि दुसऱ्या घासाची वाट पाहे, आणि दुसऱ्या घासाची वाट पाहिल तर समजावं की हा चुना तयार झालेला आहे चांगल्या प्रकारे। या ते स्वानभकी चुना झाला म्हणजे, स्वामी म्हणतात या चुन्याचं नाव काय, तर स्वानभकी चुना म्हणजे स्वाना स्वान जो आहे तो भक्क करी ढक करी हा जो घास आहे चुन्याचा तो खाईल, तर अशा चुन्याला स्वानभकी चुना झालेला आहे असं म्हणावं असं स्वामी त्या चुनाड्यांना सांगतात, निरूपण करतात। तो झाला चुना ऐसे जाणे जे, स्वामी म्हणतात हा चुना झाला असं जाणावं, मग तेही म्हणितले, मग चुनाडे म्हणतात जी जी आम्ही परिसो नेनो मग जाणोनी काही, ते लोक म्हणतात जी जी आम्ही हे कधी आम्हीही आतापर्यंत कधी ऐकलंच नाही, तर आम्ही जाणणार कुठून बरं, हा गोसावी निरूपावा आणि गोसावीची परिसावा हे स्वामींनी सांगावं आणि स्वामींनीच ऐकावं। जी जी हे आम्ही भाकही नेणो जी, आम्हाला हे शब्दही माहिती नव्हते, तेही म्हणितले, ते म्हणतात आम्ही केवी जाणो जी, चुनाडे म्हणतात आम्ही हे कधीच जाणू शकणार नाही, या आमची या जिनी जी आम्हा करवी करवीत असती तरी करीत असो। हे आमची या जिनी जी, हे जी कामधंदे आहेत ते आमचं एक जगण्याचं साधन आहे, अशा प्रकारे आम्ही कमवत आहोत आणि अशा प्रकारे आम्ही जगत आहोत, आम्हा करवी करवीत असती तरी करीत असो, आम्हाला सांगितलं करा आम्ही करत आहोत। सर्वज्ञ म्हणितले तरी या परिस उचडित असा तोची निकांक, स्वामी म्हणतात तुम्ही जे हा चुना उकरत आहात ना हाच चुना चांगला आहे, तुम्ही जो नवा चुना तयार केला त्या चुन्यापेक्षा या चुन्याची क्वालिटी जी आहे, या चुन्याचा जो दर्जा आहे तो उत्तम आहे। अशा प्रकारे स्वामींनी इथे चुन्याच्या जातींचं निरूपण केलेलं आहे उत्तम प्रकारे। तर आपलं आजचे जे सत्र आहे लीळाचरित्राचं इथेच संपलेलं आहे। व्हिडिओ जर अजून लाईक केला नसेल तर व्हिडिओला लगेच या लाईक करा, स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, आणि तुम्हाला मी जे तुमचं टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करा, किमान 300 लाईक्स आल्या पाहिजे आपल्याला या व्हिडिओवर। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा,
बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे स्वामींचं चरित्र मी अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम स्वामींचं चरित्र तुमच्यापाशी येईल, तुमच्यापाशी नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वप्रथम स्वामींचं चरित्र ऐकू शकाल। तर आजचं चरित्र आपलं इथेच संपलेलं आहे। उद्या आपण स्वामींच्या एक नव्या चरित्रासह भेटूयात। तोपर्यंत दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। दंडवत हो।